नमस्कार, ऍडव्हेंचर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी नीता शिंदे. चला आता नजर टाकूया हेडलाईन्स वर. भाजपने मोठा गाजावाजा करत आपल्या 38व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील MMRDA मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे साधे पोस्टर तसेच फोटो नसल्याने नाराज झालेत. त्यांनी कार्यक्रमाठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नेत्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपाच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. आमच्या साहेबांचा विसर कसा पडला असे सवाल उपस्थित करत बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. कार्यक्रम सभास्थळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आमच्या नेत्याचा फोटो किंवा पोस्टर लावा अशा घोषणा दिल्यात. दरम्यान सभा ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती मिळताच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी तात्काळ पुढे सरसावल्यात. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मुंबई येथे नालासोपारा येथे पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका 35 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीने एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यामुळे मुलीने आपली अब्रू वाचवण्यासाठी 4 मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. ही घटना 3 एप्रिल रोजी घडली असून पीडित मुलीवर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या कमरेचे हाड मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. नालासोपारापूर्व अलकापुरी या परिसरात ही पीडित मुलगी पायीपुटावरून सकाळी 11च्या सुमारास जात होती. याचवेळी एक 35 वर्षाचा व्यक्ती मोटरसायकलवरून आला. या व्यक्तीने आपल्याकडील कागद देऊन पत्ता विचारला. मुलीने तो पत्ता सांगितला, मात्र मला ठिकाण माहीत नाही असे सांगत तिला सोबत नेले. सूरज अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवर घेऊन जात होता तेव्हा मुलीने मुझे कहाँ लेके जा रहे हो असे विचारले. मात्र तिचे काहीही ऐकून न घेता तिला जबरदस्तीने टेरेसवर नेले आणि छेडछाड करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लोकल सध्या महिलांसाठी असुरक्षित होत चालल्या आहेत. चालत्या लोकलमध्ये गुरुवारी रात्री एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकल प्रवास महिलांसाठी किती सुरक्षित हाच प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधील दिव्यांगाच्या डब्यात एक व्यक्ती चढला आणि त्याने आधीपासूनच प्रवास करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संतापजनक म्हणजे त्या डब्यात इतर प्रवासीही होते, मात्र एकही व्यक्ती तिच्या मदतीस धावून आला नाही. काहींनी व्हिडिओ बनवला, मात्र एकही जण मदतीला धावला नाही. अजूनपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर मोदी सरकारने तुमच्यासाठी नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डातून ITR करता नवीन फॉर्म सादर केला आहे. CBDT ने सादर केलेला हा फॉर्म गेल्या वर्षीच्या फॉर्मच्या तुलनेने अधिक सोपा आहे. त्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे. आयकर भरण्याचा हा फॉर्म अगदी सहज भरता येणारा असून एका पानाचा हा फॉर्म आहे. गेल्या वर्षी 3 करोड लोकांनी याचा वापर केलेला होता. CBDT ने सांगितले आहे की व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबासाठी ज्याची कमाई हे पारंपरिक पद्धतीने मिळत नाही त्यांच्यासाठी ITR 2 ला जोडलं आहे. तर ज्या लोकांना पारंपरिक पद्धतीने व्यवसायातून कमाई मिळते त्यांच्यासाठी ITR 3 आणि ITR 4 हा फॉर्म भरावा लागणार आहे. तर वेळ झाली आहे इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ऍडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.